आपल्या चौकात आपल्या अवकात आपल्या पक्षाने नेले. भाजपाचे 106 आमदार आहेत, त्यांची ताकद मोठी आहे ना. महादेव जानकर, तुझे आमदार जास्त वाढव, तुझी ताकद वाढेल ना. नाही नाही, आत्ता आलोय तर राष्ट्रीयला विजय करण्यासाठी आलोय, परंतु माझा पक्ष नाही नाही माझा पक्ष तर वाढवायसाठी आहेच ना. अहोरात्र मी करतो, 40 वर्ष घरी गेलो नाही. किंवा ते एका पक्षाचे कार्यकर्ते, मी एका पक्षाचा नेता आहे. नेता आणि कार्यकर्त्यामधला फरक स्पष्ट करा. आज भारतीय जनता पार्टीचे, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत संघटना आणि शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आज मी हेमंत रासनेच्या प्रचारार्थ आलेलो आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आज मी राष्ट्रीय समाज पक्षाची टीम घेऊन इथं त्यांना समर्थन देण्यासाठी आलेलो आहे, त्यांना विजय करण्यासाठी आलेलो आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाची युती ज्यावेळेस मुंडेसाहेब होते तेव्हापासून आहे. आम्ही राज्यसभेला मतदान देखील आमचे खालच्या सभागात एक आहे आमदार आणि वर एक आहे. राज्यसभेच्या MLC मतदानात देखील राष्ट्रीय समाज पक्षानं भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली आहे. आणि आत्ता ठिकाणी चिंचवडला जगतापताई आणि आमचे हेमंत रासने इथं कसबामधून उभा आहेत, त्यासाठी जी काय आमची थोडीच ताकद आहे, फार ताकद मोठी आहे असं आम्ही समजत नाही, तर ते ताकद घेऊन आम्ही हेमंत रासने विजय व्हावेत, महायुतीचे उमेदवार विजय व्हावेत, त्यासाठी मी कार्यकर्त्याची टीम घेऊन आज मी इथं आलेलो आहे. आपल्या चौकात आपल्या अवकात आपल्या पक्षाने नेले. भाजपाचे 106 आमदार आहेत, त्यांची ताकद मोठी आहे ना. महादेव जानकर, तुझे आमदार जास्त वाढव, तुझी ताकद वाढेल ना. आज शिंदेसाहेबाचे 40 आहेत, म्हणून शिंदेसाहेबाला जवळ घेतलं. आमच्या ज्यावेळेस 40 होतं तेव्हा हर्डेकर साहेब म्हणतील जानकर साहेब पहिले या इकडं. त्यामुळे मी कार्यकर्त्यालाही सांगतोय की आपला पक्ष वाढवण्याच्या भारावर पडलं पाहिजे, म्हणून मी स्वतः आपली ताकद किती आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करण्याचं काम करतो. नाही नाही, आत्ता आलोय तर राष्ट्रीयला विजय करण्यासाठी आलोय, परंतु माझा पक्ष नाही नाही माझा पक्ष तर वाढवायसाठी आहेच ना. अहोरात्र मी करतो, 40 वर्ष घरी गेलो नाही, मी पक्षाचंच काम करतोय आणि पक्ष वाढत चाललाय केले केल्याने. असं काही देखील नाही. एक लक्षात ठेवा, ते एका पक्षाचे कार्यकर्ते, मी एका पक्षाचा नेता आहे. नेता आणि कार्यकर्त्यामधला फरक स्पष्ट करा. होते प्रथा सर्वच, राहुल कुलबी माझाच होता, राहुल कुलही माझाच होता, आता BJP गेलेत ते. त्या एक लक्षात ठेवायचं, आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. भाजपला जर गरज वाटली तर महादेव जानकरला मंत्री घेतील रासपाला, आणि त्यांना गरज नाही वाटली तर सोडून देतील, त्याचं काय विषय मंत्रीपदासाठी नाही. आज मी काय आलो आहे, माझी युती भारतीय जनता पार्टी बरोबर आहे महाराष्ट्रात, आणि मी युतीचा धर्म, नीतीचा धर्म पाळण्यासाठी मी हेमंत रासने आणि जगतापताईच्या प्रचारासाठी माझी जी काही कमी ताकद आहे ती त्यांच्या मागं उभा करण्यासाठी आलो. महाराज, मी पहिल्या जुटला, आज भारतीय जनता पार्टीमध्ये युतीत आहे. आत्ता तात्पुरती आमची चर्चा फक्त कसबा आणि चिंचवडबद्दल झालेली आहे. पुढची चर्चा झाल्यानंतर पुन्हा हर्डीकर साहेबाला सांगेन, पत्रकार परिषद घ्या आणि तिथं मी डिक्लेअर करेन. नाही नाही, महाराष्ट्रात आत्ता मी कुठून आलो, पालघरवरून आलो. काल कुठं होतो, लातूरला होतो परवा, माझे रिपोर्ट काढले तर. त्याच्या अगोदर मी परभणीला होतो, परत मिर्झापूरला बसतोय, उद्या मी गुवाहाटीला आहे, परवा दिवशी गुवाहाटीला चाललो आहे. सर्वच ठिकाणी भारतात आम्ही लक्ष ठेवण्याचा प्रयत्न. हां, नाही नाही आमदार नाही, माझे काय आमदार गुवाहाटीला, आमचा जिथं जिल्हा परिषद सदस्य आहे गुवाहाटीला. नाही नाही, तिथं माझा जिल्हा परिषद मेंबर आहे आणि आसाममध्ये आमच्या पक्षाची कार्यकारिणीची मीटिंग आहे. तिथं काय आमचा विजय एकच सीट झालेली आहे, पण आमचं वोट ऑफ पर्सेंटेज कसं वाढेल त्या दृष्टीने आम्ही गुवाहाटी. शपथ एक लक्षात ठेवा, देवेंद्रांची उंची मोठी आहे आणि पवारसाहेबाची उंची मोठी आहे. त्या उंचीचं कद झाल्यानंतर मला तो प्रश्न विचारावा. मी त्या निर्णय प्रक्रियेत नव्हतो. माझा पक्ष ज्यावेळेस नॅशनल होईल तेव्हा ती गोष्ट सांगेन. आता मला देवेंद्र आणि पवारसाहेबाला जी माहिती गोष्ट, त्यामुळे मी त्यात इंटरफेअर करणं योग्य नाही. बिलकुल नाही, तो एक कार्यकर्ता आहे BJP सल्ला द्यायची काही गरज नाही. पुन्हा ज्याला वाटेल तिकडे जाणार, लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, कुठं कुठं कोण जाणार. आता राहुल कुल गेला, बाबासाहेब पाटील मला आमदार होता सोडून गेला, म्हणजे उद्या माझे बी 10-12 आमदार फुटून जाणार आहेत, त्यावेळेस 20-25 दुसरे आमदार माझ्याकडे येतील ना. त्यामुळे त्याच्याबद्दल जर तर ना काय म्हणतोय.